स्लाइड आणि व्हॉइस क्लियर आहे का फक्त मला सांगा. स्लाइड आणि व्हॉइस क्लियर आहेत का? ओके, आय होप सर्वांना क्लिअर असेल. जस्ट एक मिनिट थांबा, फक्त आपण नोटिफिकेशन सेंड करूया स्टुडंटला. तर आजचं जे आपलं पहिलं लेक्चर आहे विस्डम अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती, आधी मी सर्वांचं स्वागत करते. तुमचं संपूर्ण भूगोल एम पी एस सी ऑप्शनल स्पेशल बॅचमधलं हे पहिलं लेक्चर आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघा काय करायचं आहे. सुरुवात आपली कुठून होते, आता सिलॅबस चेंज झालेला आहे पहिली गोष्ट, बरोबर. सिलॅबस चेंज झालेला आहे, ओके. ऑप्शनल काय असतो किंवा ऑप्शनल कसा चूज करायचा, हा जो एक्सपिरियन्स आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना नसतो. तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी आधी यू पी एस सी वगैरे दिलेली असेल, बरोबर. तर ज्यांनी यू पी एस सी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जे एम पी एस सी कडे वळलेले आहेत, मे बी त्यांना हा प्रॉब्लेम जास्त येणार नाही, क्लिअर. पण जे विद्यार्थी यू पी एस सी न देता एम पी एस सी 2023 ची तयारी करणार आहेत, समजून घ्या इथं 2023 ची तयारी करणार आहेत, ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांना थोडस ऑप्शनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण टेन्शन आपल्याला घ्यायचे का नाही. कुठली पण गोष्ट आपण सुरुवात करतोय तर 100% डेडिकेशनने जर ती गोष्ट आपण सुरुवात केली तर आपल्याला सक्सेस हे मिळतच, लक्षात घ्या, ठीक आहे. बर, एक मिनिट थांबा, फक्त तुमचे मेसेज मी चेक करते. एकच मिनिट थांबा. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. तर आपण विचार करत होतो की ऑप्शनल कसा चूज करायचा. तर मी तुम्हाला ऑप्शनल शिकवणार आहे जिओग्राफी हा सब्जेक्ट, ठीक आहे. जिओग्राफी ऑप्शनल एम पी एस सी मेन्स 2023 साठी सुरुवात आपण करूया. आपल्याला जो सिलॅबस दिलेला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा, त्या सिलॅबस पासून. आता सगळा सिलॅबस आपण आजच इथं डिकोड करणार नाही आहोत, लक्षात घ्या. इथं तुम्हाला आज आपण काय पाहणार आहोत की जिओग्राफी ऑप्शनल चे फायदे काय आहेत. जिओग्राफी तुम्ही ऑप्शनल म्हणून सिलेक्ट करताय, त्याचे फायदे काय आहेत, बरोबर. किंवा जिओग्राफी ऑप्शनलचा पुढे तुम्हाला जी एस मध्ये फायदा होईल का, ठीक आहे. किंवा काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की जिओग्राफी ऑप्शनलमुळं कॉमन सब्जेक्ट आहे तर सिलेक्शनला प्रॉब्लेम येतो, असा पण एक निगेटिव्ह माइंडसेट विद्यार्थ्यांचा आहे. तीन गोष्टी आपण इथं बघणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं आणखी एक गोष्ट डोक्यात असते की आधी मी सिलॅबस कम्प्लीट करेल, ठीक आहे. तर अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम मी आधी कम्प्लीट करेल आणि नंतर मी आन्सर रायटिंग स्टार्ट करेल. तर ही गोष्ट बरोबर आहे का चुकीची आहे ते देखील आपण आज बघणार आहोत, ओके, क्लिअर. तर हे जे इंट्रोडक्शन लेक्चर आहे ते तुम्ही एकदम शांत फक्त ऐका. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिलॅबस डिकोड करणारच आहोत. आता इथं सिलॅबस आपण पाहणार आहोत पण त्याच्याशी रिलेटेड जे तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण इथं सॉल्व करणार आहोत, ठीक आहे. आता आपल्या आयोगानं 2023 चा सिलॅबस बदलला, याच्यामध्ये आता आपला इथं मुद्दा काय आहे. आपला मुद्दा फक्त आहे पेपर 8 आणि पेपर 9 चा,
ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो. भरपूर आयोगाचे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, 30+ सब्जेक्ट इथं ऑप्शनल आहेत. क्लिअर? मग आता इथे तुम्हाला ऑप्शनल चूज करायला प्रॉब्लेम येणार, डेफिनेटली प्रॉब्लेम येणार. प्रॉपर गायडन्स असेल तर तुम्ही ऑप्शनल व्यवस्थित चूज करा. ऑप्शनल सब्जेक्ट पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 250 मार्काला तुम्हाला हे दोन पेपर विचारले जातात, लक्षात ठेव. ओके, आता इथे तुम्हाला याची जी लेवल दिलेली आहे, ग्रॅज्युएट लेवल दिलेली आहे, लक्षात घ्या. आणखी एक क्वेश्चन इथं मी मेन्शन करते की यूपीएससी आणि एमपीएससी, यूपीएससी सारखा पॅटर्न जरी आयोगाने इथं फॉलो केला असला तरी आपल्या ऑप्शनल मधले जे क्वेश्चन असतील तर त्याची लेवल यूपीएससी सारखीच असेल का, हाही क्वेश्चन मुलांच्या मनात आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ह्याच्यावरती पण आपण बोलणार आहोत. तर हे दोन पेपर जे आहेत, 3-3 तासाचे हे पेपर आहेत आणि याच्याबद्दलच आज आपण इथं बोलणार आहोत. पण इथं आपण सब्जेक्ट कोणता आहे आपला, भूगोल ऑप्शनल किंवा भूगोल वैकल्पिक विषय. क्लिअर? चला तर आपण स्टार्ट करूया. पहिला पॉइंट लक्षात घ्या की भूगोल ऑप्शनल म्हणून का निवडायचा. आधी त्याच्यावरती मी तुमच्याशी बोलेन की ज्योग्राफी ऑप्शनल म्हणून तुम्ही का निवडाल. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, पहिला मुद्दा आपण इथं लिहूया की ऑप्शनल म्हणून का निवडावा. ठीक आहे, ओके, क्लिअर? तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सक्सेसफुल ऑप्शनल सब्जेक्ट आहे हा, बरोबर. किंवा या सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही तुमचे एफर्ट्स दिले 100% तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. आता तुम्ही म्हणाल, मॅडम सिलेक्शन पक्कं का म्हणता तुम्ही, ऑप्शनल सब्जेक्टला एवढा हलक्यात घेऊ नका. ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्शनचं पहिलं डोर आहे असं तुम्ही म्हणू शकता. जसं तुम्ही एसे रायटिंगला महत्व देता तितकंच महत्व तुम्ही ऑप्शनला पण दिलं पाहिजे. ऑप्शनल मध्ये आता इथं 250 किती झाले, 500 मार्क झाले. इथं जर तुम्ही 350+ गेलात तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे असं समजा. ठीक आहे, ओके, तर ऑप्शनला हलक्यात घेऊ नका. आणि ज्योग्राफी हा जो आहे सगळ्यात सक्सेसफुल ऑप्शनल, यशस्वी ऑप्शनल असं तुम्ही म्हणू शकता. शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण सगळं बघतोय. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असेल तर आपण बायलँग्वेज सांगत आहोत. त्याच्यानंतर बघा पुढचा फायदा, पुढचा फायदा हा आहे की तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे प्री मध्ये पण उपयोगी आहे. प्रिलियम मध्ये पण तुम्हाला ज्योग्राफी विचारलं जातं, बरोबर. प्लस मेन्स मध्ये पण विचारलं जातं. मेन्स मध्ये आता तुमचा ऑप्शनलचे तर 500 मार्क झालेत. प्लस जो तुमचा जीएस पेपर आहे तिथं पण तुम्हाला याचा फायदा होतो, लक्षात आलं. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की तुम्ही फक्त 500 मार्काचा अभ्यास करत आहात का, नाही. तुम्ही जीएस मधले पण मार्क पकडा ज्योग्राफीचे, तुम्ही प्रिलियमचे मार्क पकडा, तर सगळीकडे तुम्हाला याची मदत होणार आहे. म्हणून ज्योग्राफी हा बेस्ट ऑप्शनल समजला जातो. क्लिअर? चला पुढचा मुद्दा बघा. असं म्हणतात की सोपा सब्जेक्ट आहे, तसं सब्जेक्ट कोणता सोपा नसतो, लक्षात घ्या. त्याची डेप्थ आपल्याला पुढे जाऊन लक्षात आली की आपल्याला तो अवघड वाटू शकतो, बरं का. पण हे हे जे दोन पॉइंट आहेत ना, की सगळ्यात सक्सेसफुल ऑप्शनल आहे, प्री मेन्स आणि जीएस सगळीकडे तुम्हाला हा सब्जेक्ट मदत करणार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे झाले आपला पहिला मुद्दा की ज्योग्राफी ऑप्शनल म्हणून का निवडावा. आता सिलेबस सांगण्याच्या आधी मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर रायटिंगचा एक मुद्दा सांगेल. आता तुम्ही म्हणाल की मॅडम पहिल्याच दिवशी तुम्ही आन्सर रायटिंग बद्दल का सांगताय, तर मी तुम्हाला एक क्वेश्चन मार्क इथे केला होता की सुरुवातीला थेरी कम्प्लीट करणं, सगळी थेरी. फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये तुम्ही पेपर 1 मध्ये जिओमॉर्फॉलॉजीचा अभ्यास करताय, बरोबर. जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे खूप मोठा सिलेबस, विस्तार मोठा आहे, भरपूर थेरीज वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये वाचाव्या लागतात. मग एखादा विद्यार्थी काय म्हणेल की मी आधी जो जिओमॉर्फॉलॉजीचा सगळा सिलेबस आहे ना तो मी पूर्ण करतो, ठीक आहे, आणि तो सिलेबस पूर्ण झाल्यानंतर मी रायटिंगला सुरुवात करतो. असं करून चालेल का? बिलकुल नाही. तर असं का, लक्षात घ्या. तुम्ही इथं 23 एक्झाम देताय, सगळ्यात महत्वाचं काय आहे, रायटिंग करणं, बरोबर. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ तुम्ही जिओमॉर्फॉलॉजी मधलंच उदाहरण घ्या.
तुम्ही वेगनर साहेबांचा सिद्धांत अभ्यासताय, तुम्ही वेगनर साहेबांचा सिद्धांत अभ्यासताय, ठीक आहे। आता वेगनर साहेबांची थेरी तुम्हाला प्रीला पण विचारतात, मेन्सला पण, जे तुमच्या ऑप्शनल मध्ये पण विचारणार, जीएस मध्ये पण विचारणार, मग सगळीकडे सेमच विचारतील का? नाही। जेव्हा तुम्ही प्री आणि जीएस मध्ये वेगनर साहेबांची थेरी बघणार आहात, तिथं तुम्हाला बेसिक करायचं आहे, बेसिक लेवलचा अभ्यास आहे तिथं, ठीक आहे। समजून घ्या बरं का की एकच घटक तुम्हाला तिन्हीकडे दिसणार आहे, तर तो घटक तुम्ही तिन्हीकडे कशा प्रकारे हँडल करणार, बरोबर। तर तिथं तुम्ही बेसिक तुमचं क्लिअर करणार, लक्षात येते का बघा, बरोबर। मग आता वेगनर साहेबांची थेरी ऑप्शनल मध्ये तुम्हाला विचारणार, बरोबर। मग तिथं तुम्ही काय करणार, आता इथं प्रश्न येतो रायटिंगचा, इथं तुम्हाला इम्पॉर्टंट जे जिओग्राफर आहे, बरोबर, त्यांची कोट इथं तुम्हाला लिहावी लागतील आन्सर रायटिंग करताना। सुरुवातीपासूनच लिहू नका, ते पण मी तुम्हाला सांगते की कधीपासून तुम्ही हे काय म्हणतात बरं, स्पेशलाइज होऊन लिहावं लागतं तुम्हाला ऑप्शनल मध्ये, लक्षात आलं। त्याच्यानंतर तुम्हाला जे रिसेंट स्टडी झालेले आहेत वेगनर साहेबांच्या थेरीशी रिलेटेड, ते तुम्हाला इथं मेन्शन करावे लागतात जेव्हा तुम्ही ऑप्शनलचा पेपर देत आहात तेव्हा, ठीक आहे, लक्षात येते, बरोबर। त्याच्यानंतर तुम्ही क्रिटिसिझम करणार इथं, या तीन गोष्टी तुमच्या ऑप्शनल मध्ये येतात, बाकी बेसिकचा भाग तुम्ही प्री आणि जीएस चा पेपर देताना करणार, लक्षात आलं। म्हणजे याचा सारांश काय माहिती का, की जेव्हा तुम्ही ऑप्शनलचा पेपर देता तेव्हा इथं तुम्हाला थोडस स्पेशलाइज्ड होऊन लिहावं लागतं, समजलं। इथपर्यंत कोणाला काही अडचण, तुमचे डाऊट असतील तरी बिंदास विचारा, हा मोठा फरक आहे बघा, एकच मिनिट बघा, हा आहे इथं मोठा फरक, साधा सिंपल पण मोठा फरक, लक्षात आला असेल तुमच्या, ठीक आहे, ओके, क्लिअर। चला आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया की तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही काय करणार, मी काय करतो बाबा, जिओमॉर्फोलॉजी कम्प्लीट युनिट आधी वाचून घेतो, बरोबर, त्याच्यानंतर मी रायटिंग करतो, असं करू नका। मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम ठीक आहे, तुम्ही जे बोलताय ते आम्हाला मान्य आहे, पण लिहायचं कसं, बरोबर, आमच्यासाठी तर हे सगळं नवीन आहे। तर त्याच्यावरती पण एक सोल्युशन आहे, हे सगळं मी इरेज करते आणि मग मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला एक जिओमॉर्फोलॉजीचं युनिट शिकवलं, ठीक आहे। उदाहरणार्थ मी तुम्हाला वेगनर साहेबांचा सिद्धांत शिकवला आणि तुम्ही तर नवीन आहात, तुम्ही कधी आन्सर रायटिंग केलेलं पण नाहीये, तर तुम्ही काय करणार इथं, तुम्ही इथं डायरेक्ट युपीएससीचे विद्यार्थी कसे ऑप्शनल लिहितात, ऑप्शनलचे पेपर किंवा आन्सर रायटिंग कसं असतं, ते सगळं तुम्ही डोक्यातून आता सध्या तरी काढून टाका, बरोबर। मग तुम्ही आन्सर रायटिंग मधलं काय करा, आन्सर जे आहे ना, आन्सर ते काढून टाका, तुम्ही फक्त तुमचं जे रायटिंग आहे ना, रायटिंग त्याचा विचार करा तुम्ही, म्हणजे तुम्ही लिहायला चालू करा, लिहायला चालू करा। आता तुम्ही म्हणाल की मॅडम कसं चालू करायचं, तर लक्षात घ्या, प्रॉपर तुम्ही एखादं आन्सर लिहिताय, बरोबर, ऑप्शनल मध्ये एक क्वेश्चन आलाय त्याचं तुम्ही प्रॉपर आन्सर लिहिताय, मग तुम्ही प्रस्तावना लिहिताय, पुन्हा तुम्ही इथं डायग्राम काढताय, पुन्हा तुम्ही त्याच्यावरती टीका करताय, किंवा जे काय असेल ते असेल, जे आपलं एक संरचना आहे, अशा प्रकारे आन्सर लिहायचं असतं, एक आयडियल आन्सर म्हणतो आपण, तर हे तुम्ही लगेच फॉलो करू नका। तुम्ही काय करा, तुम्ही विचार करायला शिका, बरोबर, म्हणजे बोलायचं कमी आणि रायटिंग करायची जास्त। तर इथं बघा, तुमच्या वेगनर साहेबांच्या थेरी बद्दल तुमच्या डोक्यात जे काही विचार आहेत ते तुम्ही एका कागदावरती लिहायला शिका, ठीक आहे। मग तिथं तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहू नका, प्रस्तावना आलीच पाहिजे, डायग्राम आलीच पाहिजे, बरोबर, तिथं तुमच्या प्रस्तावनेची सुरुवात एखाद्या जिओग्राफरच्या कोटनं झालीच पाहिजे, हा जो अट्टहास आहे हा सुरुवातीला तुम्ही बिलकुल करू नका, लक्षात घ्या। तर जे जे तुम्हाला वेगनर साहेबांच्या थेरी बद्दल आठवतंय येतंय ते तुम्ही आधी लिहायला शिका, ओके। पुढे तुमचा अभ्यास वाढेल, बरोबर, अभ्यास वाढल्यानंतर तुमची प्रॅक्टिस वाढेल, बरोबर। मग जेव्हा प्रॅक्टिस वाढेल तेव्हा तुम्ही वेगनर साहेबांचा सिद्धांत जो आहे, काय आहे, कसा आहे, कधी आला, केव्हा आला, किंवा त्याच्यावरती टीका काय झाली, अशा प्रकारे थिंकिंग करायला सुरू करणार तुम्ही, बरोबर। मग अशा प्रकारे जेव्हा तुम्ही थिंकिंग करायला सुरू करणार, बरोबर, तेव्हा तुम्ही छोटे छोटे क्वेश्चन बनवा। याच्यानंतर काय करायचं, या सगळ्या स्टेप लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला या स्टेप खूप महत्वाच्या आहेत आणि उपयोगी पण पडणार आहेत। तर याच्यानंतर तुम्ही काय करा, जेव्हा तुमच्या अभ्यासाची डेप्थ वाढेल त्याच्यानंतर तुम्ही त्या पॉइंटशी रिलेटेड एक छोटे छोटे प्रश्न बनवायला सुरुवात करा, छोटे छोटे, अगदी आयोगाचे आहेत असे मोठे नाही,
छोटे छोटे प्रश्न बनवायची सवय तुम्हाला लागून जाईल, बरोबर। जेव्हा तुम्हाला सवय लागेल तेव्हा त्या क्वेश्चन वरती विचार करायची पण सवय तुम्हाला लागेल, बरोबर। मग त्या विचारांमध्ये पुन्हा स्पेशालिटी आणायची आहे की बाबा स्पेशली मला इथं काय द्यायचं आहे। ज्योग्राफी ऑप्शनलचा मी हा क्वेश्चन इथं बघत आहे तर स्पेशली या क्वेश्चनशी रिलेटेड एखादा कोट मिळतोय का, एखाद्या ज्योग्राफरचं थिंकिंग मिळत आहे का, एखादी डायग्राम इथं मिळत आहे का, अशा प्रकारचं विचार करायची सवय तुम्हाला इथं लागून जाईल, ठीक आहे, ओके, क्लियर। आणि हळूहळू तुम्हाला काय होईल की हा मला परफेक्ट आन्सरची जी एक प्रारूप आहे ते मला जमत आहे। जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट जमते तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो, लक्षात घ्या, बरोबर। आणि जेव्हा इंटरेस्ट निर्माण होतो तेव्हा मग पुढे काय आपण अगदी आवडीने ती गोष्ट करायला लागतो, मग त्याच्यावरती आपण कन्क्लुजन काढू लागतो, त्याच्यावरती आपण क्रिटिसिझम करायला लागतो। लक्षात आलं का? एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण का ऑप्शनल पेक्षा मुलांच्या मनामध्ये रायटिंगचाच खूप मोठा गोंधळ आहे, बरोबर बोलते का? बघा, मी ऑप्शनल पेक्षा रायटिंगचा जास्त मोठा गोंधळ आहे। आणि मग तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा आपण रायटिंग नंतर चालू करूया, आधी आपण सिलेबस कव्हर करून घेऊया, तर असं काही करू नका। जसं मी तुम्हाला सांगितलंय तसं करा। आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती जेवढे काही ऑप्शनल शिकवले जात आहेत सगळे एज्युकेटर लोक तसंच करणार आहेत। एक युनिट झाला त्याच्यावरती तुम्हाला छोटे छोटे प्रश्न दिले जातील, किंवा तुम्ही स्वतः प्रश्न बनवा, ते प्रश्न तुम्ही आमच्यासोबत डिस्कस करू शकता। तर अशा वेळेनच आपण इथं जाणार आहोत, ठीक आहे। चला नेक्स्ट बघा। आता इथं आपल्याला हे सगळं बेसिक मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे, आता आपण बोलूया आपल्या सिलॅबसकडं। तर मी तुम्हाला काय बोलले की मी पूर्ण सिलेबस काही तुम्हाला आज डिकोड करणार नाही, कारण खूप मोठा सिलेबस आहे। उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक एक भाग बघूया। फिजिकल जिओग्राफी म्हणजे काय, ह्युमन जिओग्राफी म्हणजे काय, इंडियन जिओग्राफी बद्दल इतका प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही, किंवा इथं जे घटक दिलेत ना मे बी ते तुमच्या ओळखीचे असतील पण, बरोबर। पण आपण कोणत्या दृष्टीने बघतोय, आपण ऑप्शनलच्या दृष्टीने बघत आहोत, ओके, क्लिअर, समजलं। तर इथं तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन हे तर सगळ्यांनाच माहित आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाहीये, बरोबर। पेपर एक मध्ये तुम्हाला फिजिकल जिओग्राफी आणि ह्युमन जिओग्राफी असे दोन घटक मिळणार आहे, आणि पेपर दोन मध्ये तुम्हाला इंडियन जिओग्राफी, ठीक आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं जिओमॉर्फॉलॉजीचं, सॉरी, तर जिओमॉर्फॉलॉजीचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं, बरोबर। तसंच मी तुम्हाला क्लायमेटोलॉजीचा एखादा क्वेश्चन सांगते आता, किंवा ओशनोग्राफी वरती कशा प्रकारचा क्वेश्चन आलेला आहे। आता हे क्वेश्चन मी तुम्हाला एक्झाम्पल देताना, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला युपीएससीचे एक्झाम्पल देईल, ठीक आहे, ओके। पण तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका की मॅडम हा युपीएससीला विचारलेला क्वेश्चन आहे मग एवढा अवघड आपल्याला येईल का वगैरे, ते सगळं सोडून द्या। फक्त आपल्याला इथे शिकायचं आहे, आपण त्या लेवलची तयारी केली तर आपण एमपीएससी लवकर पास होईल, बरोबर, लक्षात येते। तर फिजिकल जिओग्राफी मध्ये आपल्याला जिओमॉर्फॉलॉजी आहे, क्लायमेटोलॉजी आहे, ओशनोग्राफी आहे, बायोजिओग्राफी आहे, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी आहे, हे सगळं आपल्याला इथे शिकायचं, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ह्युमन जिओग्राफी हाही घटक शिकायचा आहे। आणि इंडियन जिओग्राफी मध्ये तुम्हाला इतका प्रॉब्लेम येत नाही, कारण का आपल्या भारताचाच भूगोल आपण अभ्यासतो, म्हणजे थोडंफार आपण कम्फर्टेबल असतो तिथे, लक्षात घ्या। आणि इथं मी तुम्हाला बोलले होते की जिओमॉर्फॉलॉजीचा विस्तार तर फार मोठा आहे, मग फार मोठा आहे म्हणून टेन्शन नाही घ्यायचं, जसं तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप होईल तसं तसं तुम्हाला हे सगळं इझी वाटायला लागेल, ठीक आहे। तर हे झालं आपलं विभाजन आपल्या जिओग्राफी ऑप्शनल पेपरचं, पेपर पहिला आणि पेपर दुसरा, ठीक आहे। आता इथं बघा, इथं मी डायरेक्ट तुम्हाला ही आयोगाचीच कॉपी घेतलेली आहे, आयोगानं जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तेच मी तुम्हाला इथं घेतलेला आहे। आता इथं विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का? मॅडम हे सगळं इंग्रजीमध्ये दिलंय, बघा मी आज तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगते। काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की मॅडम ज्योग्राफी ऑप्शनलचं लेक्चर आहे, मग तुम्ही थोडंफार आन्सर रायटिंग बद्दल सांगितलं आणि मग विद्यार्थ्यांचे छोटे छोटे डाऊट आहेत ते मी आज सॉल्व्ह करते, ओके। तर तुमच्याकडे एक प्रिंट पाहिजे। आता तुम्हाला मराठीमध्ये प्रिंट मिळेल नाही ती गोष्ट वेगळी, किंवा प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः तुम्हाला मराठीमध्ये याची जी सगळी पीडीएफ आहे ती अवेलेबल करून आपण देऊया। फॉर एक्झाम्पल फिजिकल जिओग्राफी पेपर पहिला, याच्यामधला पहिला घटक बघा जिओमॉर्फोलॉजी, बरोबर। आता इथे तुम्हाला दिलेला आहे फॅक्टर्स कंट्रोलिंग लँडफॉर्म डेव्हलपमेंट। सगळ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये सिलेबस समजेल असं नाही, बरोबर। तर जिओमॉर्फिक विकासाचे घटक नियंत्रित करणे असा याचा मराठीमध्ये होतो अर्थ। आणि ही आहेत भूगोलाची तत्वे,
बरोबर फिजिकल जिओग्राफी मध्ये आपण बघतोय प्रिन्सिपल्स ऑफ जिओग्राफी. ओके क्लियर. चला तर हे तुम्हाला मराठीमध्ये सगळं लिहून घ्यायचं आहे आणि जर इथं पीडीएफ दिली तर ती पीडीएफ तुम्ही प्रिंट काढून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला एंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्सेस दिलेला आहे. मी एक्झाम्पल घेते, मी सिलेबस डिकोड करत नाही, लक्षात घ्या. उद्याच्या लेक्चरमध्ये प्रत्येक भागावरती आपण बघूया. काही लेक्चर डेमो लेक्चर असतील आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत जे जिओग्राफी ऑप्शनल ठेवणार आहेत तर प्लीज त्यांच्यापर्यंत आपल्या ज्या या बॅचेस आहेत या बॅचेस तुम्ही पोहोचवा. ओके चला आता इथं जिओमॉर्फॉलॉजी मध्ये असे सगळे पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे. बरोबर आता इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, अर्थक्वेक आहे, सुनामी आहे, त्याच्यानंतर प्लेट टेक्टॉनिक आहे, आणखी काय दिलेलं आहे इथं, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आहे. आता तुम्हाला इथं कोणीतरी म्हणेल की एनसीईआरटी ची पुस्तकं वाचा, एनसीईआरटी ची पुस्तकं वाचा. पुन्हा विद्यार्थी हिंदीमध्ये कम्फर्टेबल नसतात, इंग्रजीमध्ये तर नसतातच नसतात, मग इथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बुक लिस्ट मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये देईन. बरोबर आता तुम्ही म्हणाल की मॅडम कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट असेल किंवा प्लेट टेक्टॉनिक आम्ही आधी पण अभ्यासले, बरोबर आम्हाला माहिती आहे, मग आम्हाला सांगा की याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो. ओके साधा सिंपल तुम्हाला क्वेश्चन विचारतील किंवा तुम्ही स्वतः क्वेश्चन बनवा की प्लेट टेक्टॉनिक याच्यावरती काय करायचंय तुम्हाला. सुमारे 200 शब्दांमध्ये. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे शब्दाचं जे बंधन असतं याच्यामध्ये प्लस मायनस चालतं का, तर चालतं, लक्षात ठेवा. ओके 200 शब्दामध्ये काय करायचंय तुम्हाला, एक छोटी टीप लिहायची, एक छोटी टीप लिहायची आहे. ठीक आहे लिहू शकता तुम्ही, आज ट्राय करू शकता की मॅडम मी हा क्वेश्चन दिला होता आणि माझ्याकडे हे मटेरियल पण आहे, तर तुम्ही ट्राय करा की तुम्हाला एक छोटीशी टीप लिहिता येत आहे का. मग जेव्हा तुम्ही ही टीप लिहाल तेव्हा तुम्ही, सुरुवातीला मी सांगितलं की प्रस्तावना किंवा डायग्राम वगैरे सगळं आलंच पाहिजे असा अभ्यास करू नका, जसं तुम्हाला येते तसं तुम्ही लिहा. पण क्वेश्चन अशा प्रकारे इथे तुम्हाला विचारला जाऊ शकतो जिओग्राफी ऑप्शनल मध्ये. ठीक आहे ओके क्लिअर. चला किंवा तुम्हाला इथं इरोजन सरफेस दिलेला आहे बघा, स्लोप डेव्हलपमेंट आहे, अजून याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तुम्हाला जे माहित आहे त्याच्याबद्दल मी बघत आहे बघा. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ अर्थ क्रस्ट हे आपल्याला माहिती आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेला बऱ्याच वेळा आयोगाचे क्वेश्चन पण आलेले आहे. ठीक आहे किंवा तुम्हाला डेव्हिसनं मांडलेलं जे भौगोलिक चक्र आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन मी सांगते की डेव्हिसने मांडलेल्या भौगोलिक चक्र या मॉडेलवरती टीका करा किंवा टीका द्या असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे किंवा एक छोटीशी टीप लिहा कशावरती, हवामान आणि मातीची निर्मिती, हवामान आणि तर हे सगळे क्वेश्चन आता मला सांगा, हवामान आणि मातीची निर्मिती. तुम्हाला वाटलं असेल हे एवढे छोटे छोटे क्वेश्चन आहेत पण हे सगळे क्वेश्चन यूपीएससी पूर्व परीक्षेला विचारलेले आहेत. मग अवघड आहेत का सांगा बरं, यूपीएससी पूर्वला विचारलेले क्वेश्चन आहेत. मग आपण जे सुरुवातीला बोललो होतो ते बरोबर आहे, जेव्हा तुम्हाला हळूहळू हे सगळं अभ्यास तुम्ही करत जा तसं तसं तुम्हाला अवघड वाटणार नाही आणि जेव्हा तुम्हाला रायटिंग जमायला लागेल तर तेव्हा तर तुम्हाला खूपच इझी वाटेल सगळं. किंवा ज्वालामुखी आहे बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे अर्थक्वेक दिलेला आहे, त्याच्यानंतर ज्वालामुखीवरती क्वेश्चन येतील तर तिथं काय देतील तुम्हाला की ज्वालामुखी एक संकल्पना आहे याची चर्चा करा. बरोबर ओके क्लिअर. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जाणार, लक्षात घ्या. आणि आता सुरुवातीचा 2023 हा पहिलाच ऑप्शनलचा पेपर असेल, म्हणजे पहिल्यांदाच. ठीक आहे तर इथं डेफिनेटली थोडा तरी रेफरन्स युपीएससीच्या क्वेश्चनचा घेतला जाणार हे लक्षात ठेवा. कट कॉपी पेस्ट क्वेश्चन येणार नाहीत किंवा येऊ पण शकतात, येऊ पण शकतात. ठीक आहे फक्त त्याची जी डेप्थ आहे किंवा युपीएससीला जे आन्सर रायटिंग आहे एमपीएससीला आहे थोडाफार मायनर फरक असू शकतो, पण क्वेश्चन जर तुम्ही एकदा युपीएससीचे क्वेश्चन बघून घेतले तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा पुढे होणारच आहे. ओके क्लिअर. चला आय होप तुम्हाला इथं समजलं असेल. क्लिअर. त्याच्यानंतर तुमचा
पुढचा घटक आहे क्लायमेटोलॉजी. आता क्लायमेटोलॉजी मध्ये पण मी आधी तुम्हाला क्वेश्चन कसे विचारतात ते सांगेल, म्हणजे उद्या जर आपण सिलेबस डिकोड करायला घेतलं तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की हा कोप्पेनचं वर्गीकरण आहे बरोबर, किंवा कोप्पेनचं हवामानाचं वर्गीकरण आहे तर त्याच्यावरती कसा क्वेश्चन विचारला जातो, किंवा आपण आधी पण हे कोप्पेनचं वर्गीकरण तुम्हाला राज्यसेवेसाठी तुम्ही केलेलं असेल वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सिलेबस ओळखीचा वाटतोय पण क्वेश्चन कसा विचारला जातोय ते समजत नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. टेम्परेचर आणि प्रेशर बेल्ट तुम्हाला माहित आहेत की नाही, माहित नाही असं आहे का, किंवा पृथ्वीचं हीट बजेट आहे हेही तुम्हाला माहिती आहे, ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन हेही तुम्हाला माहिती आहे बरोबर, मान्सून म्हणजे काय, मान्सून मेकॅनिझम काय आहे, जेट स्ट्रीम काय आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे राज्यसेवा देणारे विद्यार्थी. ओके, फारच थोडा भाग असा आहे की जो तुम्हाला माहिती नाही आहे. आता इथं तुम्ही म्हणाल की मॅडम क्लायमेटोलॉजी आम्ही बऱ्यापैकी अभ्यासलंय, कोपेन त्रिवार्ता हे सगळं आम्हाला माहिती आहे, पण याच्यावरती क्वेश्चन कसे येतात ते आम्हाला सांगा. क्लिअर? तर इथं तुम्हाला काय येतील बघा, फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजीचा क्वेश्चन सांगितला तसंच क्लायमेटोलॉजीचा एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते की कोपेनच्या हवामानाच्या वर्गीकरणाचा आधार स्पष्ट करा. कशाच्या आधारे त्यांनी हे वर्गीकरण केलेलं आहे, आधार स्पष्ट करा. ओके, समजलं? इतकंच देऊन आयोग थांबेल का? नाही, स्पष्ट करा आणि त्याचे गुण आणि मर्यादा पण सांगा. आणि मर्यादा सांग, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला आयोगाचा क्वेश्चन बनू शकतो, समजलं? त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा एखादा क्वेश्चन असा बनू शकतो की उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांची उत्पत्ती, त्यांचं वितरण आणि त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ओके, बघा असे छोटे छोटे क्वेश्चन तुम्ही पण बनवा. जेव्हा मी तुम्हाला हे शिकवेल टेम्परेचर आणि प्रेशर बेल्ट जेव्हा आपण शिकू तेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर बेल्टशी रिलेटेड युपीएससीला कोणते क्वेश्चन विचारले ते पण आपण इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर याच पॉईंटवरती आपण छोटे छोटे क्वेश्चन पण बनवणार आहोत किंवा तुम्ही स्वतः पण बनवायचा प्रयत्न करा बरोबर. चला, तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रत्येक पॉईंटवरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे कोणताही पॉईंट स्किप करायचा आहे का आपल्याला? नाही. सिलेबस खूप मोठा आहे म्हणून टेन्शन घ्यायचं आहे का? नाही. हळूहळू सिलेबस आपल्याला इथं संपवायचा, ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया. फक्त इथं तुम्हाला टेन्शन कशाचं राहणार आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले होते की मॅडम हा सगळा सिलेबस आम्हाला मराठीमधून पाहिजे. इथे बघा, जगातील तापमान आणि दाब क्षेत्र आहे, पृथ्वीचं थर्मल बजेट आहे, वातावरणीय अभिसरण आहे बरोबर, किंवा वातावरणीय स्थिरता आणि अस्थिरता. ओके, त्याच्यानंतर जागतिक आणि स्थानिक वारे, मान्सून आणि जेट प्रवाह, कोपेन थॉनबेट आणि त्रिवार्ता, जागतिक हवामानाचं वर्गीकरण. जागतिक हवामान बदल म्हणजे काय, किंवा हवामान बदलासाठी जी मानवाची भूमिका आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, रोल अँड रिस्पॉन्स. ओके, आणि उपयोजित हवामान शास्त्र आणि शहरी हवामान, हे सगळं तुम्हाला मराठीमध्ये मिळून जाईल, त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, ज्योग्राफी ऑप्शनल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपले डेमो लेक्चर शेअर करायचे आहे, जेणेकरून त्याही मुलांना समजावं की आपल्या प्लॅटफॉर्मवरती एवढे चांगले ऑप्शनचे कोर्सेस चालू आहेत, ठीक आहे. तर हे झालं हवामान शास्त्राबद्दल. त्याच्यानंतर तुम्हाला ओशनोग्राफी आहे, ज्याला आपण समुद्रशास्त्र म्हणतो, याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे बघा, टोपोग्राफी बघायची आहे अटलांटिक, इंडियन आणि पॅसिफिक ओशनची. ओके, महासागरांच्या तळाशी स्थलाकृती, समुद्राचं तापमान आहे, समुद्राची क्षारता आहे, त्याच्यानंतर
उष्णता आहे, साल्ट बजेट आहे, जसं आपण इकडं हीट बजेट बघतो ना, तसं इकडं तुम्हाला साल्ट बजेट बघावं लागतं, बरोबर. चला, समुद्र पातळीमध्ये होणारा बदल आहे किंवा सागरी कायदे जे म्हणतो हो ना आपण, सागरी कायदा आणि सागरी प्रदूषण हा भाग सगळा तुमचा ओशनोग्राफीमध्ये येतो. तर हे फक्त वरवर आपण सगळं सांगत आहोत, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित घेणार आहोत, ठीक आहे. पर्यावरणीय भूगोल बघा, इथे तुम्हाला जैविक भूगोल, सॉरी बायोजिओग्राफी आहे आणि नंतर आहे एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. तर तुम्हाला इथे जैविक भूगोलामध्ये बघा, मातीची उत्पत्ती, इथे तुम्हाला आय थिंक मी डायग्राम घेतलेली आहे बघा. हा, तर अशा प्रकारचे फ्लो चार्ट, त्याच्यानंतर डायग्राम, अशा प्रकारे आपले लेक्चर राहणार आहेत जिओग्राफी ऑप्शनलचे. ओके, जास्तीत जास्त तुम्हाला अट्रॅक्टिव्ह पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून ऑप्शनल तुम्हाला हलका फुलका वाटला पाहिजे. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, मातीची उत्पत्ती आहे किंवा मातीचं वर्गीकरण आहे, वितरण आहे, बरोबर. तर डायग्राम तुम्हाला पुन्हा आन्सर रायटिंग मध्ये काढावेच लागतात. तर क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन आहे, सॉइल प्रोफाईल याला म्हणतात सॉइल प्रोफाईल. ही सॉइल प्रोफाईलची डायग्राम मी इथे टाकलेली आहे. डायग्राम टाकण्याचा उद्देश काय, की तुम्हाला पुढे टीचिंग करताना प्रत्येक पॉईंट वरती डायग्राम मिळणार आहेत. आणि जेव्हा आपण भारताचा भूगोल अभ्यासतो तिथे तुम्हाला मॅप मिळणार आहेत, कारण का, आयोगाचा एक क्वेश्चन तरी मॅप बेस असतो. ओके, क्लियर. तर मातीची उत्पत्ती, मातीचं वर्गीकरण, त्याच्यानंतर सॉइल प्रोफाईल, मातीचे विभाग आहेत, मातीची धूप आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय दिले आहे बघा, डिफॉरेस्टेशन आहे म्हणजे सामाजिक वनीकरण, कृषी वनीकरण, जंगल तोड, वन्यजीव आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात बायोजिओग्राफीमध्ये. ओके, क्लियर. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल जिओग्राफीमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं बघा, इथं तुम्हाला प्रामुख्याने पर्यावरण शास्त्राची तत्वे, प्रिन्सिपल, ठीक आहे. त्याच्यानंतर मानवी पर्यावरणीय अनुकूल, अडॅप्टेशन, ठीक आहे. पर्यावरण आणि पर्यावरणावर प्रभाव पाडणारे घटक, मानवी प्रभाव म्हणा डायरेक्ट. त्याच्यानंतर जागतिक आणि प्रादेशिक पर्यावरणीय बदल, हे मराठीमध्ये सांगण्याचा उद्देश काय आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, की विद्यार्थ्यांना, राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला आता हीच भीती आहे की सगळा सिलेबस, तिथून विद्यार्थ्यांची सुरुवात आहे बघा. तुम्हाला असं वाटेल की ऑप्शनलच्या सब्जेक्ट, ऑप्शनलच्या लेक्चरमध्ये मॅडम हे सगळं का सांगतायत, तर ही भीती आधी मनातली दूर करा. इथं जे कंटेंट आहे सगळं तुमच्या ओळखीचं आहे, फक्त तुम्हाला इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. ओके, क्लियर. आता याच्यावरती प्रॉपर तुम्हाला नोट्स मिळाल्या, प्रॉपर तुम्हाला टीचिंग केलं गेलं, तर तुम्ही आरामात ऑप्शनल काढू शकता. ऑप्शनलला तुम्ही 300+ मार्क पण मिळवू शकता. तुमच्यासाठी हे नवीन आहे का, बरेच पॉईंट याच्यातले तुमच्यासाठी जुनेच आहेत, ज्याचं तुम्हाला टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाहीये. ओके, क्लिअर. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला पेपर पहिला प्रिन्सिपल ऑफ जिओग्राफी मध्ये आपण जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी, बायोजिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटल जिओग्राफी एवढा भाग आपण इथं बघितलेला आहे, याला आपण एक नंबर देऊया. त्याच्यानंतर दुसरा भाग आपण बघतोय इथं ह्युमन जिओग्राफी. ह्युमन जिओग्राफी समजायला खूप अवघड असतं असं विद्यार्थ्यांची धारणा असते, बरोबर. तर इथं बघा, इथं तुम्हाला थोडस द्वैतवाद, अद्वैतवाद हे कधी न ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतील, किंवा पर्यावरणवाद म्हणजे काय, परिणामात्मक क्रांती म्हणजे काय, मराठीमध्ये सांगते बरं का, हे सगळं इंग्रजीमध्ये इथं तुम्हाला दिलेलंच आहे. ओके, इंग्रजीमध्ये तुमच्याकडे पण आहे, मराठीमध्ये तुमच्याकडे नाहीये, म्हणून मी तुम्हाला मराठीमध्ये सांगते की मानवी भूगोलातील दृष्टिकोन हे आपण मानवी भूगोलामध्ये पहिल्यांदा अभ्यासणार, बरोबर. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रादेशिक भिन्नता, बरोबर. त्याच्यानंतर रिजनल सिंथेसिस, याला आपण काय म्हणणार, प्रादेशिक संश्लेषण. ओके, द्वैतवाद, अद्वैतवाद, बरोबर. त्याच्यानंतर पर्यावरणवाद आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुम्हाला इथे दिलेला आहे, हे तर आपण अर्थशास्त्रामध्ये पण बघितलेलं आहे. सांस्कृतिक प्रदेश, जगामध्ये सांस्कृतिक प्रदेश तुम्हाला इथे अभ्यासायचे आहेत. भाषा, धर्म, धर्मनिरपेक्षता. तर याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की एक दोन तीन पॉईंट सोडले तर तुमच्या ओळखीचं काही नाहीये. ओळखीचं म्हणजे थोडंफार तरी तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता. जर तुम्हाला एक पेज दिलं तुम्हाला आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वरती काहीही तुम्हाला येईल ते लिहा असं म्हटलं, लिहू शकता की नाही, आरामात लिहू शकता, कारण तुम्ही कुठं ना कुठं तर त्याच्याबद्दल माहिती वाचलेली आहे. ओके, मग ऑप्शनलच्या दृष्टीनं
याच्यावरती उत्तर कसं लिहायचं ते आपण शिकणारच आहोत. पण आता सध्याला तुम्हाला याच्याबद्दल एक 2-3 लाईन तरी लिहिता येतील. क्लिअर? त्याच्यानंतर पुढे आपण बघतोय इकॉनॉमिक जिओग्राफी. नावावरून असं वाटतं की इकॉनॉमिक जिओग्राफी म्हणजे किती अवघड आहे. अवघड काहीच नाहीये. तुम्ही खालचे मुद्दे वाचा इथं. फूड आणि न्यूट्रिशनशी रिलेटेड प्रॉब्लेम, बरोबर. फूड सिक्युरिटी आहे, दुष्काळ आहे, अन्न सुरक्षा आहे, कारणे, परिणाम आणि उपचार. मग या शब्दाकडे जर बघून तुम्ही घाबरलात तर काय अर्थ आहे का? बघा, जेव्हा तुम्हाला हा सिलेबस सगळा तुमच्या समोर दिसेल तेव्हा तुम्हाला अवघड वाटणार नाही, लक्षात घ्या, बरोबर. ऊर्जा संकट आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर वर्ल्ड ऍग्रिकल्चरशी रिलेटेड तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जागतिक आर्थिक विकास कसा होतोय त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा. ओके, क्लिअर? तुमचे डाऊट जे आहेत ना, तर डाऊट मी लेक्चरच्या शेवटी घेतले तर चालतील का? जर कोणी डाऊट इथं मेन्शन केले असतील तर आपण लेक्चरच्या शेवटी घेऊया. चला, नेक्स्ट आहे पॉप्युलेशन आणि सेटलमेंट जिओग्राफी. राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आपण हा भाग अभ्यासलेला असतो. फक्त इथं आपण भारताची, महाराष्ट्राची लोकसंख्या असं बघतो. इथं तुम्हाला काय करायचं आहे, ग्रोथ आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे जागतिक लोकसंख्येची वाढ आणि वितरण. त्याच्यानंतर तुम्हाला लोकसंख्या शास्त्रीय गुणधर्म बघायचे आहेत. स्थलांतर जे होतं, मायग्रेशन जे होतं का होतं आणि त्याचे परिणाम काय होतात ते तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे, बरोबर. किंवा लोकसंख्येच्या संकल्पना असतील, लोकसंख्या सिद्धांत आहे, किंवा जागतिक लोकसंख्या ही एक समस्या आहे, बरोबर. तर हे सगळं तुम्हाला कुठं अभ्यासायचं आहे, पॉप्युलेशन आणि सेटलमेंट जिओग्राफी मध्ये अभ्यासायचं आहे. ओके, इथंपर्यंत क्लिअर? आता तुम्ही म्हणाल की मॅडम ग्रामीण वस्त्यांचे प्रकार पण याच्यामध्ये आपण अभ्यासतो, ते तर आम्ही आधी पण अभ्यासलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे नागरीकरणाच्या समस्या काय आहे, त्याच्यावरती उपाय काय आहे, किंवा शहरांचा शाश्वत विकास काय आहे. आता याच्याशी रिलेटेड नीती आयोगाचे इंडेक्स डिक्लेअर झालेत, वाचले का तुम्ही? मला वाटतं याच्यावरती तुम्हाला करंट अफेअर्स मधून क्वेश्चन पण विचारला होता आयोगाने, नीती आयोगाने दिलेले इंडेक्स करंट अफेअर्स मधून. ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ सिटीज, शाश्वत विकास कुठं अभ्यासतो आपण? राज्यसेवा पूर्वपरीक्षा अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणण्यापेक्षा आर्थिक आणि सामाजिक विकास, ठीक आहे. नेक्स्ट आहे रिजनल प्लॅनिंग. याच्यामध्ये काय अभ्यासायचं तुम्हाला? संकल्पना, रिजन, एखाद्या रिजन, रिजन म्हणजे काय थोडक्यात, त्याची संकल्पना, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला टाईप बघायचे आहेत, प्रकार, प्रादेशिकीकरणाच्या पद्धती तुम्हाला इथं अभ्यासायचे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय दिलेलं आहे बघा इथं, डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इश्यू असतील, रिजनल प्लॅनिंग आहे, आणि पुन्हा तुम्हाला इथं दिलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, लक्षात आलं. आणि जो पाचवा पॉइंट येतो ह्युमन जिओग्राफी मधला, तो आहे थोडासा इम्पॉर्टंट. इथे तुम्हाला मॉडेल, थेरीज आणि लॉ अभ्यासावे लागतात ह्युमन जिओग्राफीशी रिलेटेड. तर हा भाग थोडासा आपल्याला नवीन वाटू शकतो. याच्यामध्ये मग तुम्हाला मानवी भूगोलातील जे काही मालथस, मार्क्स, लोकशास्त्रीय संक्रमण मॉडेल असेल, तर हे सगळं तुम्हाला इथे अभ्यासावं लागतं. म्हणजे हा सगळा भाग जो आहे ना, हा तुमच्यासाठी नवीन आहे असं तुम्ही म्हणू शकता, नवीन भाग आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. आय होप तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर झालं असेल. क्वेश्चन कसे विचारतात, एक दोन पॉइंट्स वरती मी तुम्हाला क्वेश्चन पण इथं दाखवले आहेत, क्वेश्चन कशा प्रकारचे विचारतात. नेक्स्ट आहे तुमचा पेपर दुसरा, जिओग्राफी ऑफ इंडिया. समजलं का इथंपर्यंत? हा, काही अडचणी असतील तर बिंदास विचारा. याच्यामध्ये तुम्हाला खूप सोपं आहे बघा. पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं आहे भौतिक संरचना, फिजिकल. त्याच्यानंतर रिसोर्सेस, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन आणि ट्रेड आणि कल्चरल सिटी. सोपं आहे ना, काही अवघड आहे का? सगळं आपल्या भारताबद्दल येतं. तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सगळं सोपंच म्हणताय, जर मीच तुम्हाला अवघड म्हटलं तर मग तुम्हाला ऑप्शनलची भीतीच वाटेल ना. म्हणून आपण काय म्हणतोय, जिओग्राफी सब्जेक्ट फार सोपा आहे. भौतिक संरचनेमध्ये आपण काय बघणार आहोत, तुम्हाला इथं स्पेस रिलेशनशिप ऑफ इंडिया विथ
जे नेबर कंट्रीज आहेत, शेजारी देशांशी भारताचे जे संबंध आहेत ते अभ्यासायचे आहेत, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आहे ड्रेनेज सिस्टीम आहे, वॉटरशेड आहे, जिओमॉर्फिक प्रदेश आहेत, भारतीय मान्सून आहे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहेत, नैसर्गिक वनस्पती, माती, सगळं आपल्या भारतामध्ये इथे तुम्हाला अशा प्रकारचे पॉईंट कव्हर करायचे. ओके, संसाधनामध्ये तुम्हाला लँड, सरफेस, ग्राउंड वॉटर, एनर्जी, मिनरल्स, बायोटिक, मरीन प्रोड्युस रिसोर्सेस आहेत, हे सगळं तुम्हाला अभ्यासायचं आहे. म्हणजे जो अभ्यासाचा भाग आहे तो तुम्हाला सगळा ओळखीचा वाटतोय, सोपा पण वाटतोय, पण आन्सर रायटिंग करता आलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला उत्तर लिहिता आली पाहिजे. लक्षात येते का? बरोबर. उदाहरणार्थ बघा, तुम्ही जर एखादा, आता तुमच्याकडे पेपर नसतीलच पण मी तुम्हाला एक्झाम्पल देते. तुम्हाला एक क्वेश्चन असा असतो बघा यूपीएससीच्या पेपरमध्ये, तुम्हाला काही लोकेशन दिली जातात, बरोबर. लोकेशन म्हणजे कोणती असतात बघा, स्थान दिलं जातं. कुठलंही स्थान देतात का भारतातील? नाही. एकतर ते भौतिकदृष्ट्या महत्वाचं असेल, वाणिज्यिकदृष्ट्या महत्वाचं असेल, आर्थिकदृष्ट्या महत्वाचं असेल, किंवा पारिस्थितिकीय, पर्यावरणीय, सांस्कृतिक, असं काहीतरी त्या ठिकाणाचं महत्व असेल, असं ठिकाण तुम्हाला दिलं जातं. उदाहरणार्थ एक नंबरला तुम्हाला काय देतील? सुवर्णरेखा नदी. सुवर्णरेखा नदी. दोन नंबरला तुम्हाला काय देतील? एखाद्या घाटीचं नाव देतील, झिरो घाटी. सगळं हे यूपीएससीला विचारलेलंच तुम्हाला मी सांगत आहे, झिरो घाटी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर क्रिक लाईन बद्दल देतील, सर क्रिक, ठीक आहे. आणि हे तुम्हाला काय करायचं आहे, मॅपमध्ये दाखवायचं आहे की हे कुठं आहे. अशा प्रकारचा एक क्वेश्चन असतो, आणि अशा प्रकारचा एक क्वेश्चन मग आपल्या एमपीएससीमध्ये पण विचारणार आयोग. कोणत्या पेपरमध्ये? सेकंड पेपरमध्ये. लक्षात आलं? तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. सोपं आहे का? सोपं आहे. अवघड आहे का? बघा, काहीच अवघड नाही. आता इथे जे तुम्ही पॉईंट बघितला ना, स्पेस रिलेशनशिप ऑफ इंडिया विथ नेबरिंग कंट्री, तर इथे तुम्हाला क्वेश्चन काय विचारणार? फॉर एक्झाम्पल बघा, भारत आणि भूटान आहे, बरोबर. भारत आणि भूटान यांच्या संबंधित जे द्विपक्षीय संबंध आहेत, ओके, हा, तर ते तुम्हाला जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट त्याचा अभ्यासायचा आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला लिहायचा आहे. हाही क्वेश्चन यूपीएससीलाच विचारलेला आहे, हा काही मी स्वतः बनवलेला क्वेश्चन नाहीये. क्वेश्चन सगळे यूपीएससीला विचारलेलेच मी तुम्हाला इथं सांगत, समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, आपण नेक्स्ट कुठला पॉईंट अभ्यासत होतो. चला, तर इथं तुम्हाला दिलेला आहे सेटलमेंट ऍग्रीकल्चर. एकच मिनिट थांबा. संसाधने बघत होतो आपण, बरोबर, इंडस्ट्री. त्याच्यानंतर कृषी आहे. इथे तुम्हाला चांगले मार्क मिळतात, बरं का? सोपा भाग आहे. पायाभूत सुविधा आहे, सिंचने किंवा बियाणे, खते, संस्थात्मक घटक आहेत, मधुमाशी पालन आहे, कुक्कुट पालन आहे, किंवा कृषी क्षेत्रीकरण वगैरे, असा भाग तुम्हाला इथे कव्हर करावा लागतो. त्याच्यानंतर उद्योगामध्ये तुम्हाला इव्होल्युशन ऑफ इंडस्ट्रीज आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बघा, कापूस, ताग, कापड इथं दिलेलं आहे बघा, कॉटन, जूट, टेक्सटाईल, आयर्न, स्टील वगैरे वगैरे, ठीक आहे, समजलं, क्लिअर. नेक्स्ट आहे तुम्हाला ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन आणि ट्रेड. आपण जस्ट ओव्हरलुक करतोय, बरं का? नाही तर तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सिलेबस असा कसा डिकोड करून दिला, तर मी अजून तुम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये याच्यामध्ये. याच्यामधला प्रत्येक भाग आपण व्यवस्थित बघणार आहोत. उदाहरणार्थ समजा मी हा रिसोर्सेस पॉईंट घेतला, तर याच्यावरती आपल्याला एक तास पण लागू शकतो, बरोबर, एक तासही लागू शकतो. आज जस्ट आपण बघतोय की आपल्याला काय काय करायचं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मराठीमध्ये ऐकाल तेव्हा तुम्हाला सोपं वाटत असेल, किंवा तुम्ही आज लेक्चर झाल्यानंतर रिव्ह्यू नक्की द्या की तुम्हाला हे सगळं आजचं लेक्चर बघून ऑप्शनलची भीती थोडी कमी झाली का, किंवा आन्सर रायटिंगची भीती कमी झाली का. नक्की तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही इथं मांडू शकता, किंवा अजून काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट वाटत असेल तर तसंही तुम्ही आम्हाला इथं सांगू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कल्चरल सेटिंग. याच्यामध्ये तुम्हाला भारतीय समाजाचा जो ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, किंवा वांशिक असेल, भाषिक आणि वांशिक विविधता असेल, धार्मिक अल्पसंख्याक आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला प्रमुख जमाती, आदिवासी भाग वगैरे वगैरे, याच्याबद्दल तुम्हाला इथं कल्चरल सेटिंग मध्ये बघावं लागतं, ठीक आहे, ओके. तर हे झाले आपले, आय थिंक मला वाटते आपलं सातवा, आठवा आणि नववा पॉईंट इथं राहिलेला आहे, नाही घेतलेला आहे बघा. सेटलमेंट मध्ये तुम्हाला इथं ग्रामीण सेटलमेंटचे प्रकार अभ्यासावे लागतात, पॅटर्न अभ्यासावं लागतो, मॉर्फॉलॉजी अभ्यासावी लागते, शहरी विकास, नागरी विकास,
त्याच्यानंतर अजून काय आहे बघा, इथं टाउन प्लॅनिंग आहे, झोपडपट्टीशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यावरचे उपाय, शहरीकरण समस्या उपाय वगैरे वगैरे, ठीक आहे. प्रादेशिक विकास आणि नियोजन, मग याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार तुमच्या पंचवार्षिक योजनांचा इथं फायदा होईल, थोडाफार म्हणते मी, खूप जास्त नाही. एकात्मिक ग्रामीण विकास योजना वगैरे आहे, पंचायत राज, विकेंद्रित नियोजन वगैरे इथं तुम्हाला अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर आहे राजकीय दृष्टिकोन, पॉलिटिकल एस्पेक्ट, बरोबर. तर इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, भारतीय फेडरलिझम म्हणजे संघराज्याचा भौगोलिक आधार, बरोबर. त्याच्यानंतर आहे राज्य पुनर्रचना, नवीन राज्यांचा उदय आहे, बरोबर, किंवा आंतरराज्यच्या समस्या असतात ना ते आहे. त्याच्यानंतर सीमापार जो दहशतवाद आहे ते तुम्हाला इथे बघा क्रॉस बॉर्डर दिलेला आहे, टेररिझम याचा अभ्यास करावा लागतो. आणखी काय अभ्यासणार तुम्ही याच्यामध्ये, जागतिक घडामोडी ज्या होत आहेत, वर्ल्ड अफेअर्स, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्या भारताचा काय रोल आहे, ओके. हे सगळं तुम्हाला राजकीय दृष्टिकोनामध्ये अभ्यासावं लागतं. आणि शेवटचा जो पॉइंट आहे याला आपण म्हणणार समकालीन समस्या, मराठीमध्ये सांगते मी तुम्हाला समकालीन समस्या. याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरणीय समस्या आहेत, पर्यावरणीय धोके आहेत, भूस्खलन, त्याच्यानंतर भूकंप, सुनामी, पूर, दुष्काळ, महामारी, पर्यावरणाशी रिलेटेड प्रदूषण, याच्याशी रिलेटेड सगळ्या समस्या तुम्हाला इथं अभ्यासाव्या लागतात, ठीक आहे. जंगलतोड आहे, वाळवंटीकरण आहे, मातीची धूप आहे, हे सगळं इंग्रजीमध्ये दिलेलं आहे, बरं का, मी फक्त मराठीमध्ये सांगते, लक्षात आलं. चला, आणि इथे तुम्हाला छोटीशी नोट दिलेली आहे बघा, मी तुम्हाला सांगितलंच होतं की कंपल्सरी तुम्हाला मॅप क्वेश्चन असणारच आहे, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं तशा प्रकारे, क्लिअर. तर हे झालं आपलं पहिलं लेक्चर जिओग्राफी ऑप्शनलचं. फक्त तुम्हाला इथं मी इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे, ना की मी तुम्हाला सिलेबस डिकोड करून दिलाय. फक्त तुमच्या मनात जी ऑप्शनची भीती आहे ती डेफिनेटली या लेक्चरमुळे कमी होईल. ऑप्शन कसा चूज करायचा किंवा तुमचा आवडता सब्जेक्ट काय म्हणून तोच ऑप्शनल घेतला पाहिजे असा अट्टहास करू नका, ठीक आहे. किंवा टॉपर्स लोकांना याच ऑप्शनमध्ये खूप जास्त मार्क पडलेत किंवा हाच ऑप्शनल असणारा विद्यार्थी टॉप करतो असा पण विचार करू नका, क्लिअर. मी तुम्हाला जसं जिओग्राफी ऑप्शनलचे फायदे सांगितले तसे इतर ऑप्शनलचे सुद्धा असू शकतात, तर त्या त्या अँगलनी तुम्ही विचार करा आणि तुमचा ऑप्शनल चूज करा. तर थांबूया आपण इथं, पण डेली संध्याकाळी 9 ते 10, डेली म्हणण्यापेक्षा आठवड्यातून 1-4 दिवस तुमचे ऑप्शनलचे लेक्चर राहतील. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. एक मिनिट, आपण तुमचे सुनीता मॅडम, गुड इव्हनिंग. माधुरी मॅडम, तर बघा मध्ये मध्ये थोडस तुमचे डाऊट बघायला लिंक लागत नाही नंतर, त्याच्यामुळे आपण इथं डाऊट बघत नाही. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तर थांबूया आपण इथं. गुड नाईट, टेक केअर.
बिल्कुल
एंड क्या है ना? होते देव करते ते आपल्यासारखे माहिती नाही. सगळं झाल्यावर आवडते मी आवरू लागते की तुला काय नाही.